सांगलीत सुरू असणाऱ्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या श्री दुर्गामाता दौडीत रणरागिणींचा मोठा उत्साह आणि सहभाग दिसून येत आहे. या दुर्गामाता दौडीत महिला आणि मुली आणि तरुणीही सहभागी होत आहेत. त्यामुळे दुर्गामाता दौडीत सहभागी महिला मुली समाजासाठी एक प्रेरणा ठरत आहे. दररोज पहाटे 5:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून श्री दुर्गामाता दौड सुरू होते. त्यानंतर संपूर्ण सांगली शहरात नियोजित मार्गावरून फिरून या दौडीची सांगता पुन्हा शिवतीर्थावरच केली जाते. मात्र गेल्या काही वर्षापासून धर्मप्रेमी मुली आणि महिलासुद्धा या दौडीत उत्साहानं सहभागी होताना पाहायला मिळत आहेत. सांगलीत 35व्या वर्षी सुरू असणाऱ्या दुर्गामाता दौडीत महिला आणि मुलींचा सहभाग प्रेरणादायी ठरत आहे. डोक्यावर फेटा आणि कमरेला शेला बांधून तसेच कपाळावर भगवा टिळा लावून या दुर्गेच्या लिपी शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीत हिरिरीली सहभाग दर्शवत आहेत. विशेष म्हणजे संपूर्ण दौड संपेपर्यंत या मुली दौडीत सहभागी असतात. याबाबत त्यांनी आम्हाला दौडीमुळे आणि गुरुजींचे विचार आणि सल्ल्यांमुळे उत्साह नवी दिशा व प्रेरणा मिळते अशी प्रतिक्रिया दौडीत सहभागी असणाऱ्या एका तरुणीने दिली आहे. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. दरवर्षी दुर्गामाता दौड सांगलीमध्ये आयोजित केली जाता. गेली 5 वर्ष झालं मी दौडी अटेंड करते. रोज सकाळी 5:30 वाजता आम्ही सगळा मुली आणि अतिशय महिला चांगल्या पद्धतीने इथं उपस्थित असतो. शेवटच्या दिवशी अतिशय लास्टच्या दिवशी अतिशय वेळापर्यंत दौड आणि चांगलं होतं. गुरुजींचे वेगवेगळे सल्ले आपल्या दैवी जीवनात खूप उपयोगाचे येतात आणि त्यांचं भाषण, त्यांचं बोलणं, त्यांची कीर्ती सगळे आत्मसात करण्यासाठी आम्ही सगळे इथं येतो. आणि एक वेगळा अनुभव आणि एक चैतन्यशील वातावरण आणि माणसामध्ये जी नकारात्मक कृती आहे ती सगळी जाऊन एक सकारात्मक कृती येत आहे आणि एक चांगला माणूस घडण्यासाठी आपण इथं येतो. आणि गुरुजींच्या थ्रू हे चांगलं कार्य जे चाललं आहे ते व्यवस्थितरित्या गुरुजी करत आहेत आमच्या आणि त्यांच्या सपोर्टमुळे आम्ही एक चांगली उत्साहाने इथं उभं राहिलं.